कोरोनाच्या काळात सर्वत्र नकारात्मक वातावरण तयार झालेलं असताना काही सकारात्मक गोष्टी मनाला ताजेपणा देऊन जातात. अशातच अमरावतीच्या भाग्यश्री पटवर्धन यांनी सुद्धा असाच एक प्रयोग केला. त्यांनी संचारबंदी तसेच लॉकडाऊनचा सदुपयोग करत घराच्या संरक्षण भिंतीवर चित्रकलेच्या माध्यमातून संपूर्ण रामायणच चितारले. सोबतच हिंदू धर्मातील सर्व सणांमध्ये उपयोगी पडणारे सर्व साहित्य त्या पेंटिंगमध्ये साकारण्यात आले. व्यवसायाने ट्रॅव्हल फोटोग्राफर असलेल्या भाग्यश्री पटवर्धन यांनी कोरोना तसेच लॉकडाऊनच्या काळात व्यवसाय बंद असल्याने मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करण्याचा निर्णय घेतला. ट्रॅव्हल फोटोग्राफर तसेच कमर्शियल आर्टिस्ट असलेल्या भाग्यश्री यांनी काहीतरी सकारात्मक करण्याच्या उद्देशाने घराच्या संरक्षण भिंतीवर रामायण साकारण्याचा निर्णय घेतला. नमस्कार, मी भाग्यश्री विनायक पटवर्धन. माय प्रोफेशन मी वाईड ट्रॅव्हल फोटोग्राफर आहे. मी भारतात आणि भारताबाहेर फोटोग्राफी टूर्स अरेंज करते. अमरावतीत मार्चपासून कडक लॉकडाऊन सुरू झाला होता. कोरोनाची दुसरी वेव्ह आली असं मला म्हणजे सगळ्यांना लक्षात आलं असल्यामुळे लॉकडाऊन इथे कडक केला होता 15 दिवसांचा. मग पुन्हा हे वर्ष पण असंच त्रासात आणि सॅड न्यूज बघत करण्यापेक्षा मी असा विचार केला की थोडंसं स्वतःचं मन पॉझिटिव्ह करायला पाहिजे. म्हणून मग मी माझी कला म्हणजे वारली पेंटिंग करायचा निर्णय घेतला. आणि त्यात पण हिंदू धर्माशी रिलेटेड जे सण म्हणजे आहेत ते मी हिंदू धर्माशी रिलेटेड गोष्टी ज्या आहेत त्या मी वारली पेंटिंग थ्रू करण्याचा प्रयत्न केला. आणि त्यात पण रामायण हा माझा जिव्हाळ्याचा विषय. लहानपणापासूनच मी रामायण ऐकत वाचत पाहत आली आहे. त्याच्यामुळे मला असं वाटलं की रामायण आपण इझिली करू शकू वारली पेंटिंग थ्रू. नेहमीचंच वारली पेंटिंग न करता रामायण मी भिंतीवर पेंट केलं. आणि त्याचबरोबर मी त्याच्यात दशावतार चैत्रांगण हे दोन्ही रेखाटले आहेत. तर दशावतारमध्ये विष्णूचे सगळे 10 अवतार हे आजकालच्या लोकांना म्हणजे मुलांना लहान बऱ्याचशा माहिती नसतात. सो मी विचार केला की आपण ते पण त्यात ड्रॉ करू. आणि चैत्रांगण म्हणजे आपल्या वर्षभरात येणारे जे सण असतात त्या सगळ्यांचे एक एक सिम्बॉल असतात त्याच्यामध्ये. सो ते पण मी ड्रॉ केले. आणि रामायणामध्ये राम जन्मापासून तर राम रावण युद्धापर्यंत मी सगळे जे प्रसंग आहेत ते वारली थ्रू दर्शवलेत. वारली पेंटिंग ॲक्च्युली बोरू आणि तांदळाची पिठी या दोन वस्तूंपासून बनवतात जे ओरिजिनल असतं. पण आता ते जास्त वेळ टिकत नाही ते कारण पाऊस वगैरे लागला किंवा ते वाहून जातं. पण हे असं म्हणजे मला म्हणून म्हणजे हे करता नसतं आलं. म्हणून मग मी याच्यासाठी टेराकोटा आणि जे साधारण म्हणजे सिमेंट कलर्स आहेत त्यांचा यूज केला आहे. आणि छोटे जे ब्रश असतात आपले पेंटिंगचे ज्यांनी आपण वॉटर कलर पेपरवर करतो त्याचाच यूज मी करून हे पेंट केलं आहे. मला हे सगळं करायला मला वाटतं 15 ते 20 दिवस लागले. आणि रोज संध्याकाळी मी 1-2.5 तास ते कंटिन्यू करायचे. तेव्हा कुठे ते 15 दिवसात झालं म्हणजे ॲक्च्युली भिंतीला पांढरा मागचा बॅकग्राऊंडचा रंग देण्यापासून तर पूर्ण वारली पेंटिंग करण्यापर्यंत सगळं मीच केलं आहे. आणि माझ्या भावानी पण मागचा पेंट करण्यात मदत केली पण तेवढा वेळ लागला त्याला 15 ते 20 दिवस लागले. तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी लोकसत्ता लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.